दस है बंगार है, बाकी सब अंगार है। दस है बंगार है, बाकी सब अंगार है। अरे आवाज कुनाचा, अरे ताकत कुनाची। एका महिन्यापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही सत्ता संघर्षाचं नाट्य या राज्यामध्ये सुरू होतं आणि तुम्ही पाहिलं की त्याला कुठंतरी पूर्णविराम मिळेल असं वाटत होतं, परंतु तो न मिळता पुन्हा ते प्रकरण वाढत चाललेलं आहे आणि वाढत चालता चालता आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यापर्यंत त्या प्रकरणाचं नोंद निश्चितपणे आपल्या बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे। निश्चितपणे कुठंतरी 2 दिवसाच्या अगोदर एक जे शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख माननीय शांतारामजी दाणे यांनी एक घाटाच्या खाली जिल्ह्याची बैठक म्हणून त्यांनी हेगावसारख्या ठिकाणी एक जिल्ह्याची बैठक घेतली आणि उर्वरित 710 लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी असं घोषित करून टाकलं की बाबा बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील सर्व शिवसेनेची मंडळी हे माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासोबत गटामध्ये सामील झालेली आहे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं आणि कुठंतरी त्यांना ते प्रतिउत्तर द्यावं म्हणून आजच्या आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे की मग कुठंतरी या भागातला एकही शिवसैनिक कुठंतरी शिंदे गटामध्ये गेलेला नसताना चुकीचं वक्तव्य करणं हे योग्य होत नाही। संग्रामपूर तालुक्यातून जर पाहिलं असेल तर फक्त एक शांतारामजी दाणे हे जिल्हा प्रमुख म्हणून गेलेले आहे, संग्रामपूरचे तालुका प्रमुख पण इथं हजर आहे, संग्रामपूरचे उपतालुका प्रमुख पण या बैठकीमध्ये हजर आहे, काही नंतर जर पाहिलं असेल तर जळगाव जामोदचे उपजिल्हा प्रमुख या बैठकीत हजर आहे, जळगाव जामोदचे तालुका प्रमुख या बैठकीमध्ये हजर आहे, सोनाळ्याचे आमचे पंचायत समितीचे सदस्य असतील, उपतालुका प्रमुख दाभाळे आहेत, माजी उपसभापती नंदकू विश्वकर्मा आहे, त्याच्यानंतर आमचे रमेशजी काळे आहेत, त्याच्यानंतर आमचे नांदुरेचे वसंतरावजी भोसले आहे, आमचे सुनील पाटील आहेत। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर सर्व शिवसेनेचे यंत्रणेचे जे काही पदाधिकारी असतील ते आधी जळगाव जामोद तालुक्यामधून कुणी दुसऱ्या गटामध्ये गेलेलं नाही, संग्रामपूर तालुक्यामधून कुणी दुसऱ्या गटामध्ये गेलं नाही, काही 2-4-5 लोक नांदुऱ्या तालुक्यामधून गेलेले आहेत, काही 2-4 लोक मलकापूर तालुक्यामधून गेलेले आहेत, काही 3-4 लोक शेगाव तालुक्यामधून गेलेले आहेत आणि 2 लोक खामगावमधून गेलेले आहेत। असे एकंदरीत जवळजवळ 14 लोक शिवसेनेमधून शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि सांगताना असं सांगितलं जातं की बा घाटाखालची पूर्ण शिवसेना ही शिंदे गटामध्ये गेलेली आहे, म्हणून आजचं हे बैठकीचं आयोजन केलं आहे।